मिशन नोकरी अडुक्शन आपले स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत सोलापूर महानगरपालिकेची जाहिरात आली आहे ती सविस्तर बघणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, जे नवीन मित्र आहेत त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राइब करा आणि शेवटपर्यंत बघा मित्रांनो। चला तर बघू आजची सोलापूर महानगरपालिकेतील जाहिरात। वैद्यकीय अधिकारी MBBS PG आणि एनी सब्जेक्ट BAMS एकूण पदसंख्या किती आहे मित्रांनो? तर 45। तर एकत्रित मानधन किती आहे? MBBSला आहे 50,000 आणि BAMSला आहे 40,000 रुपये। त्याच्यानंतर स्टाफ नर्सला आहे HSC उत्तीर्ण, GNM कोर्स पास, तसेच महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलकडील नोंदणी आवश्यक, किमान 2 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे मित्रांनो, 92 पदे आहे आणि 20,000 रुपये मानधन असेल। फार्मासिस्ट उच्च माध्यमिक शालांत परीक्षा विज्ञान शाखा उत्तीर्ण, औषध निर्माण शास्त्रातील पदवी आणि पदवीधर, 5 पदे आहे मित्रांनो आणि 17,000 रुपये मानधन असेल। ECG उच्च माध्यमिक शालांत परीक्षा विज्ञान शाखा उत्तीर्ण, मान्यताप्राप्त संस्थेकडील ECG कोर्स उत्तीर्ण, एकूण 5 पदे आहे आणि 17,000 रुपये मानधन असेल। त्याच्यानंतर लॅब टेक्निशियन मान्यताप्राप्त विद्यापीठातील रसायनशास्त्र, जीवशास्त्र अथवा सूक्ष्मजीवशास्त्र विषयातील पदवी, मान्यताप्राप्त विद्यापीठातील DM LT परीक्षा उत्तीर्ण, एकूण 13 पदे आहे आणि 17,000 रुपये मानधन असेल। एक्सरे टेक्निशियन मान्यताप्राप्त विद्यापीठाची भौतिकशास्त्र व या विषयासह विज्ञान शाखेतील पदवी, शासन मान्यताप्राप्त संस्थेतून एक्सरे तंत्रज्ञ या विषयाचे प्रशिक्षण पूर्ण केले पाहिजे, 5 जागा आहे आणि 17,000 रुपये मानधन असेल। त्याच्यानंतर ॲम्ब्युलन्स वाहन चालक हलके वाहन चालण्याचा वैध परवाना व 2 वर्षाचा अनुभव आवश्यक, 15 पदे शिल्लक आहे, 15 पदे रिक्त आहे आणि 12,000 रुपये मानधन असेल। डाटा एंट्री ऑपरेटर HSC उत्तीर्ण, MSCIT अथवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण, मराठी 40 आणि इंग्लिश 30 टायपिंग परीक्षा उत्तीर्ण, 5 पदे रिक्त आहे आणि 11,500 रुपये मानधन असेल। अटेंडंट वॉर्ड बॉय 7वी परीक्षा उत्तीर्ण, प्रथम उपचार चे ज्ञान असणे आवश्यक आहे आणि 2 वर्षाचा अनुभव, 31 पदे शिल्लक आहे आणि 10,000 रुपये मानधन असेल। इच्छुक उमेदवारांनी 15/5/2020 ते 20/5/2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत कार्यालयीन ह्या ईमेल आयडीवर आपली सर्व माहिती सादर करायची आहे मित्रांनो। अर्जासोबत आपला वयाचा पुरावा, पदास आवश्यक असलेले शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र, शेवटच्या वर्षाची गुणपत्रिका, रजिस्टर प्रमाणपत्र, शासकीय निमशासकीय संस्थेचे केलेले कामाचे अनुभव प्रमाणपत्र असल्यास निवासी पुरावा, उमेदचा सध्याचा पासपोर्ट साईज फोटोसह सोबत जोडलेल्या अर्जाच्या नमुन्यासह एकाच PDF फाईलमध्ये ईमेलवर सादर करावा। प्रत्यक्ष अर्ज द्यायचे असल्यास सामान्य प्रशासकीय विभाग सोलापूर महानगरपालिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक रेल्वे लाईन सोलापूर येथे स्वीकारण्यात येईल। पदासाठी अर्जाचा नमुना या साईटवर मी संकेतस्थळावर भेटून मित्रांनो तुम्हाला मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला जाईल। त्याच्यानंतर वयोमर्यादा 50 पेक्षा अधिक नसावी आणि सदर जाहिरात अन्य अटी मनपा संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे, ते तुम्हाला लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या जाईल, तिथून तुम्ही जाऊ शकता त्या। आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, जर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर मित्रांना सोशल मीडियावर शेअर करायला विसरू नका मित्रांनो। थँक्यू व्हेरी मच।